भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे रतन टाटांनी पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी रतन टाटा सोबतचे काही फोटो ट्विट करत ही माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र नेमकं कोणत्या योगदानासाठी रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलाय ते पहा. रतन टाटा हे भारतीय व्यवसाय उद्योग आणि सामाजिक बांधिलकी जपणारं दिग्गज व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या याच योगदानाचा परिणाम ऑस्ट्रेलियातही दिसून आलाय. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या दीर्घकालीन बांधणीसाठी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून सन्मान करताना आनंद व्यक्त होतोय असं ट्विट फेरेल यांनी केलंय. तर रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया भारत द्विपक्षीय संबंध विशेषतः व्यापार गुंतवणूक आणि परोपकार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये एक मानद अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात रतन टाटा यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध दृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करण्यासाठी मदत केली आहे. तर शिक्षण, तंत्रज्ञान आणि नवीन कल्पना यांसारख्या क्षेत्रामध्ये घनिष्ठ संबंधांचे ते मुख्य समर्थक राहिलेत. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या या वचनामुळे दोन्ही राष्ट्रांमधील भागीदारी अधिक दृढ होण्यास आणि भविष्यातील सहकार्याचा मार्ग मोकळा करण्यास मदत झालीये. आता 2022 यशस्वीरित्या संपन्न झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया सहकारी आणि व्यापार कराराचे ते मुख्य समर्थक आहेत आणि त्यांनी भारताला भेट देणाऱ्या व्यावसायिक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विविध प्रतिनिधी मंडळांनाही पाठिंबा दिलाय. आता TCS ही टाटाची कंपनी 1998 पासून ऑस्ट्रेलियात स्थित आहे. तर या भारतीय कंपनीमध्ये काम करणाऱ्या ऑस्ट्रेलियन कर्मचाऱ्यांची संख्या ही इतर कोणत्याही भारतीय कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच 17,000 इतकी आहे. TCS ही ऑस्ट्रेलियन समुदायाला महत्वाच्या प्रो बोनो प्रोग्रामद्वारे योगदान देते, जे 6 गैरनफा ऑस्ट्रेलियन संस्थांना आरोग्य आणि स्वदेशी नेतृत्वाच्या क्षेत्रात मानार्थ IT सेवा प्रदान करतात. तर रतन टाटा यांच्या याच ऑस्ट्रेलियातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय.